संत रामदासांनी आपल्या ज्या अनेक रचना केल्या त्यामध्ये अभंग फार कमी वापरलाय, पण ही रचना मात्र अभंगाची आहे. एवढंच नव्हे तर यामध्ये वात्सल्य रस जास्त आलेला आहे. आणि मग असं लक्षात येतं की रामदासांनी त्यावेळच्या समान परिस्थितीमध्ये इतर ठिकाणी जे रामाचे पंथ निर्माण होत होते त्यामध्ये सुद्धा कुठल्या कुठल्या रसांना भावनांना महत्त्व होतं इकडे लक्ष दिलं होतं की काय. कारण वात्सल्य रस हा आधी एकदा उल्लेख केल्याप्रमाणे रसिक संप्रदायाने मान्य केलेला रस रामकथेमध्ये दिसतो म्हणून, आणि तोच नेमका रामदासाने इथं पकडला आहे. आणि ते वर्णन करून असं सांगतायत की राम ही जणू काही माझी माता आहे आणि ही माता मला कशी टाकून गेली, माझ्या डोळ्याचे अश्रू पुसण्याचं या मातेने टाळलं कसं, असं धरून ती रचना केलेली आहे. रामदासांच्या शैलीनुसार अतिशय नेमकी आहे, शब्द समजायला सोपे, भावना मात्र कळायची असेल तर जरा अंतर्मुख व्हायला लागतं. हनु